स्त्रीला पोटात असल्यापासून निरडलेलं आवडत नाही. ते आजपर्यंत. आणि हो आई, तुम्ही म्हणालात ते मला पूर्ण पटलंय, पण तरीही माझी इच्छा आहे की यांना पहिला मुलगाच व्हावा. हुबेहूब श्री सारखा. नाही म्हणजे मुलगी झाली तर चालणार आहे मला खरं, पण तरी श्री सारखा. माझं झालं. आय स्टार्ट इन इंग्लिश. बर मराठीत. जान्हवीला ड्रेस शिवला ना तेव्हा खर तर मनात खूप भीती होती, म्हणजे उगाच असं वाटत होत होईल की नाही मापाला काय होईल, पण छान वाटतोय. जान्हवी खूप सुंदर दिसतेस. मध्यंतरी मी जो अमृतवर्ण मूर्खपणा केला त्याचा तुम्हा दोघांना खूप त्रास झाला मला याची कल्पना आहे, पण दोघांनी खूप समजून घेतलं, दोघही खूप समंजस आहात. जान्हवीने तर खूप छान समजावून सांगितलं, गेलेल्या माणसांचं दुःख असलं तरी असलेल्या माणसांची किंमत ठेवावी. तुम्हा दोघांना जे बाळ होणार आहे ना ते तुमच्यातलं सगळं उत्तम घेऊनच जन्माला येणार आहे. मला ना मागे एकदा स्वप्न पडलं होतं, आई पणजी झाल्यात आणि आम्ही त्यांची सुवर्ण फुलांनी पूजा करतोय. मला असं वाटतंय माझं ते स्वप्न आता लवकरच पूर्ण होणार आहे. श्रीला, जान्हवीला आणि त्यांच्या बाळाला माझे खूप खूप आशीर्वाद आणि खूप खूप प्रेम. माझ्या मैत्रिणीने ना एक शीलाने एक कविता लिहिली आहे, तुमची परवानगी असेल तर वाचून दाखवू का? वाच ना. वाच 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 वाचा ना. लागले डोहाळे पुरू सोहाळे साऱ्या जणी या, पहिल्या मासी संगीत भावे सतार बासरी संतूर ऐकावे, गान समाधीन दंग राहावे नाद ब्रह्मात मोहरली काया, पुरू सोहाळे साऱ्या जणी या. दुसऱ्या तिसऱ्या मासी वाटे वाचावे, शूरवीरांचे पोवाडे गावे, क्रांतीचे जय जयकार ऐकावे, काव्यानंदात रोमांच काया, पुरू सोहाळे साऱ्या जणी या. चौथ्या पाचव्या महिनी निसर्ग राजा दारामध्ये पारिजात बहरला, दारी फुलांचा झुला बांधला चांदणे अंगावरती ल्याया, पुरू सोहाळे साऱ्या जणी या. सहाव्या सातव्यात प्रभूचा छंद धर्म कार्यात मनोह गुंग, भजन पूजन अर्चन रंग मनोभावे पूजले देवा, पुरू सोहाळे साऱ्या जणी या. आठव्या नवव्यात माहेरी जाऊ आई बाबांनी लाडका भाऊ, लाडक्या लेकीचे कौतुक बघू तान्हुल्याची वाट बघूया, पुरू डोहाळे साऱ्या जणी या. सगळ्यांनी काहीतरी बोलायचं असं ठरलेलं आहे, जा बोल. खरं मी काय बोलणार आता, मला एवढंच वाटतं मनापासून की तुमचं होणारं बाळ खूप छान मस्त असं हेल्दी टुणटुणीत गुबगुबीत असं बेबी सारखं व्हावं, असं मस्त जावळ वगैरे असं त्याला असं एवढे. तर मग मुलगी होणार म्हणजे एवढे केस असणार, आणि मला खात्रीच आहे की मुलगीच होणार आहे. मुलगी झाल्यानंतर काय 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 करायचं मी सगळं ठरवून ठेवलेलं आहे. काय 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 विचारतो वेळ आली की सांगेन गप्प बस.
सर मुख्य म्हणजे मी शराला खूप मिस करतोय आता. अरे हो, तिने तुम्हाला दोघांनाही शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि मनापासून सॉरी सांगितलंय. काय अडकली बिचारी तिकडे तुझ्यामुळे तुझ्यामुळे. पण ऍक्च्युली देहानी जरी शरा तिकडे असली तरी तिचं मन मात्र 100% इथे आता घुटमळत आहे, मला खात्री आहे. ती असती तर अजून मजा आली असती. पण मी सुद्धा आज हा सगळा प्रसंग बघतोय तो खरं तर श्री तू आणि तू तुम्ही दोघं माझ्या आयुष्यात आलात म्हणून खरं तर मी आजचा दिवस बघतोय. असो, खरंच आता काही सुचत नाही काय बोलू. पण मी आता खूप डेस्परेटली वाट बघतोय माझ्या होणाऱ्या नातीची. तुला हवंय म्हणजे नातच असेल असं नाही, नातूही असू शकतो. काय तुला हवंय म्हणून अर्थात गप्पे बे. अरे हो, अरे श्री बेबी साहेब किस्सा सांगायचाच राहिला. अरे परवा दसऱ्याच्या दिवशी बरं का जान्हवी मी देवघरात गेलो पाया पडायला, तर बेबी आधीच तिथे उभी होती आणि ना स्वतःच्या जिभेवरती असं हळद कुंकू वाहत होती जिभेवर. मग थोड्या वेळाने बेबीने उदबत्ती पेटवली आणि स्वतःच्या जिभेला अशी असं करून ओवाळली. मग उदबत्ती ठेवून दिली. मग अक्षता वगैरे वाहिल्या, फुलं बिलं वाहिली, मग एक पेढ्याची वाटी उचलली अशी आणि जिभे पुढे. मला कळालंच त्याने सगळं काय चाललंय. मी म्हटलं बेबी हे काय करतेस तू, तर ती म्हटली कांता आज दसरा आहे ना. मी म्हटलं मग आज शस्त्राची पूजा करतात. काका व्हेरी फनी हा बहिणी. मीच सापडते ना याला दरवेळेस. बेबी हस ना, हस बेबी हस ना. आता आता सरू मी श्रीने मला वचन दिलंय की एका वर्षाच्या आत माझं लग्न होणार. पण मला आताशाना खूप धाकधूक वाटते. बाळ यायच्या आधी माझं लग्न नको व्हायला, कारण बाळ येताना मला मी या घरातच असायला हवीये. मला त्याच बारस त्याच सगळं कोड कौतुक करायचंय. खरं सांगू का, मला असं वाटतंय की बाळाच्या पायगुणामुळेच माझं लग्न होणार. या घरात खूप आनंद येणार. ताईने आतापर्यंत खूप सोसलंय, तिच्या मनाप्रमाणे आता व्हावं असं मला खूप वाटतंय. म्हणूनच मला वाटतंय की श्रीला पहिला मुलगाच व्हावा, नंतर मुलगी झाली ना तरी चालेल. पण त्यावेळेस मी या घरात नसेल, लग्न होऊन साजरी गेली असेल. मी लग्न झाल्या झाल्या सगळ्यांना हनीमूनला जायचं असतं, पण मी मात्र लग्न झाल्या झाल्या चारधाम यात्रेला जाणार आहे. बरं ते ठीक आहे, पण आपलं बाळ खूप छान असणार आहे. बाळाच्या वेलबिंग साठी मी कडक गुरुवार धरलेत आता आणि पूजापाठ सुद्धा वाढवलाय, त्यामुळे आपलं बाळ खूप चांगलं होणार याबाबत मला काही शंकाच नाहीये. खूप खूप आतुरतेने वाट बघते बाळाची. झालं माझं. बेबी तू आता हा खर तर ना मी लिहून आणलं होतं मला काय बोलायचं होतं ते, पण ते हरवलं कुठे तरी. कांता नक्की तूच घेतला असणार. जाऊ दे आता, मला जसं आठवत तसं बोलते. सगळ्यात पहिलं म्हणजे माझ्या मर्जीचा मान राखून मला जसं हवं तसं आणि जितक्या माणसांबरोबर हवं तसं मला कार्यक्रम करू दिला त्याबद्दल जान्हवीचे आभार. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला असं वाटतं की तुम्हाला दोघांना मुलगाच व्हायला हवा. म्हणजे माझं जेव्हा लग्न झालं ना तेव्हा मला पहिला मुलगाच व्हावा असं वाटलं होतं मला. आणि श्रीला लहानपणी खूप खेळवलंय ना मी, खूप जीव होता माझा त्याच्यावर, म्हणून मला असं वाटायचं की मला त्याच्यासारखाच मुलगा व्हायला हवा. म्हणूनच मला असं वाटतं की पहिला मुलगाच व्हावा श्री सारखा. आणि दुसरी मुलगी झाली तरी चालेल, इनफॅक्ट दुसरी मुलगीच व्हायला हवी. भावंड असायलाच हवं ना, आणि भावा बहिणीचं नातं हे खूप गोड असतं. हो ना कांता, म्हणजे तुझं माझं जमेना आणि तुझं वचन करमेना.
असं असतं अगदी. म्हणून दुसरी कंपल्सरी मुलगीच हवी, मुलगा नको. मी तरी असं ठरवलंय हा. श्रीच्या घरात येण्यानी केवढा आनंद झाला होता तो मी माझ्या डोळ्यांनी पाहिला होता. आता आपल्या घरात जेव्हा बाळ येईल तेव्हा सगळ्यांचा आनंद द्विगुणित होणार आहे. सरू म्हणते ना, तसं देव करेल म्हणून मी गप्प बसणार नाहीये. आता जान्हवीची काळजी आपल्या सगळ्यांनाच घ्यायची आहे. तिचा आनंद कशात आहे, तिचं समाधान कशात आहे हे आपल्यालाच बघायचंय. ही सगळी जबाबदारी आता आपली आहे. आता कधी एकदाच बाळ घरात येत असं झालंय मला. श्री, जान्हवी, आय लव्ह यू. मनीष, मी चल 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 चल. नाही नाही, मी नाही. हो, कंपल्सरी आहे. अरे बापरे. ए बापरे काय? अग बापरे म्हणजे तसं नाही काही. ऑफिस मधली मीटिंग चालू नाही. चले बोल. अरे श्री, नाही मी काय म्हणतो पण हे कॅमेरा. नाही ते चांगलं बोलायचंय म्हणून टेन्शन आलं तुझ्याबद्दल. नाही नाही नाही, तसं नाही. म्हणजे श्री आणि जान्हवी दोघेही खूप चांगले आहेत, खूप समंजस आहेत. त्यामुळे त्यांचा हा चांगुलपणा, समंजसपणा त्यांच्या बाळात उतरणार हे नक्की. सो गीता आणि माझ्याकडून तुम्हा दोघांना खूप 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 शुभेच्छा. आणि आम्ही काय, आम्ही दोघं आहोतच तुमच्या बरोबर. सोडून नाही जाणार यांना आम्ही. गीता जान्हवीच्या पाठी आणि मी श्रीच्या. ऍक्च्युली एक प्रश्न सकाळपासून पडलाय, म्हणजे मला माहिती नाही ही योग्य वेळ आहे की नाही, पण तरी विचारतोच. म्हणजे आई अज्जींना माहिती असेल कदाचित म्हणून. हा कन्फर्म माझ्याबद्दल जोक करणार? अगं जोक नाही, प्रश्न. एक साधा प्रश्न. तो माझ्यावर नसला ना तर मी काही पण हरीन. विचार विचार. आई अज्जी विचारू? विचार ना. म्हणजे बघा हा आई अज्जी, धर्म माता म्हणजे काय? हरी नसलेली पण मानलेली. धर्मबंधू? खरा नसलेला मानलेला. अच्छा, म्हणजे या अर्थाने धर्म भगिनी म्हणजे मानलेली बहीण. हो, हो. सखी नाही? नाही. मग फक्त धर्मपत्नी ही सखी का असते? आहे की नाही वॅली? मी म्हणाले नव्हते. जोक नव्हता, जनरली असच. तुला फक्त बायकोवर जोक करायचे असतात, मनातलं सगळं फ्रस्ट्रेशन बाहेर काढायचं असतं, बाकी काही नाही. आता तुम्ही आपापसात भांडू नका. आता तू जा. मला ना जान्हवी प्रेग्नंट आहे हे सगळ्यात आधी जाणवलं होतं. कारण माझ्या ताईला जे जे काही होत होत ना ते सगळं मला जान्हवी दिसत होत. ऍक्च्युली ना जान्हवी खूप स्ट्रॉंग मुलगी आहे. जान्हवी माझा आदर्श आहे. म्हणजे ना मी तिच्याकडून खूप काही शिकत असते. ऑफकोर्स ते आचरणात आणत नाही ही गोष्ट वेगळी आहे, पण मला तिच्याकडे बघितलं ना की चांगुलपणावर दृढ विश्वास बसतो. खर तर मी तिच्याकडे बघूनच लग्न केलं. मला वाटलं तिचा मित्र तिच्यासारखाच असेल, पण कुठलं काय, पदरी पडलं आणि पवित्र झालं असंय. पण मी खूप खुश आहे जिजू करता आणि जान्हवी करता. जान्हवी ना अगदी आई मटेरियल आहे. मला तर असं वाटत की जान्हवी ना आई बनण्यासाठीच जन्म घेतलेला आहे. खर तर मला ना तिची दोन रूप बघायला मिळतात, एक तर ताईच आणि आईच. पण माझी ती बेस्ट फ्रेंड आहे. ते मी नवऱ्याशी शेअर करू शकत नाही ना, ते मी जान्हवीशी करते. मला असं वाटत की जान्हवीला हेल्दी बेबी व्हावं आणि तिच्यासारखंच असावं. आता मी तिसऱ्यांदा मावशी होणार आहे. माझ्या ताईची दोन मुलं आणि आता जान्हवीच. मावशीचं भाच्यावर खूप प्रेम असत. जान्हवी आनंदी असली ना की आमच्या ऑफिसचं संपूर्ण वातावरण एकदम आनंदी असत. त्यामुळे तिने आनंदी राहावं
आणि सदैव खुश असावं असं मला वाटत. श्री श्री बोल. ए मी काय बोलणार आहे? काही मला काय असं बोलता बिलता येत नाही. असं नाही करायचं श्री. बोलणार आहे श्री. मी काय बोलणार आहे? काहीही. ह श्री ओके सो आय लव्ह यू जान्हवी. सो आय लव्ह यू जान्हवी. आय लव्ह आवर डॉटर. आय लव्ह यू आई. रदर आय लव्ह एव्हरी वन. I love you, Kaka. I love you, Ayaji. Manish. Geeta. Thank you. खूप छान कार्यक्रम ऑर्गनाईज केलाय. हा अर्थात म्हणजे बेबी अत्या तुमच्या मागे हंटर घेऊन उभी होती म्हणून हे सगळं शक्य झालं. पण तरी काय ना, तुम्ही सगळे आमच्या बरोबर आहात त्यामुळे आम्हाला आई बाबा होण्याचा आनंद आणखीन एन्जॉय करता येतो. खरं सांगायचं तर जान्हवी आणि मी खूप वेगळ्या बॅकग्राऊंडची माणसं, पण एक माणूस म्हणून जान्हवी माझ्यापेक्षा खूप सरस आहे. आईजी म्हणते ना तशी एक माणसं जोडण्याची क्वालिटी आहे जान्हवीकडे. खूप मोठा गुण आहे तो. जान्हवीने ना सासरच्या प्रत्येकाशी एक विशेष एक काहीतरी स्पेशल नातं निर्माण केलं आहे. घट्ट नातं. आणि त्यामुळे ना प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काहीतरी पॉझिटिव्ह फरक पडलाय. बायको यू आर द बेस्ट. तू माझ्या आयुष्यात नसतेस ना तर माझं काय झालं असतं मला खरंच माहित नाही. आणि मला मुलगीच हवी आहे. मुलगीच हवी आहे. हिच्यासारखी समंजस, सगळ्यांना जोडणारी. आणि रादर आत्ताच नाही, या पुढे सुद्धा जेव्हा जेव्हा चान्स घेऊ त्यावेळी मला मुलगीच हवी आहे. आई इतकी वर्ष तुम्ही एक मुलगा वाढवलात, आता एक मुलगी वाढवून बघा. आणि आय एम शुअर मुलगी वाढवण्याचा आनंद सुद्धा तितकाच, रादर त्याच्यापेक्षा जास्त असणार आहे, खात्री आहे मला. बाळाची खूप आतुरतेने वाट बघतोय मी. म्हणजे मनात थोडीशी धाकधूक आहे, घाबरलोय थोडस मी, पण खूप सारा आनंद सुद्धा आहे. आता एक बाप होतोय ना मी, त्यामुळे मला कळतंय की माझ्यासाठी आजवर खरंच प्रत्येकाने काय काय केलंय. स्पेशली आई. एक आई आपल्या मुलासाठी खरंच काय काय करते. हॅट्स ऑफ टू यू वुमन. स्त्री हा निसर्गानं बनवलेला एक मास्टरपीस असं नेहमी म्हणतो. आणि माझ्या मास्टरपीस कडून मला असाच एक छोटासा मास्टरपीस किंवा असे खूप सारे मास्टरपीसेस मला हवे. थँक्यू थँक्यू आय लव्ह यू ऑल. रुको 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 रुको. गेलो पंत. हा हा बोला 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 पटकन बोला. हा काय हे बघा आता नाही आता पेंट्याचं लग्न लवकरात लवकर मला करायचंय कळलं. नाही लवकर काहीतरी ठरवून टाका तुम्ही आता. बरं मी 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 ना तुम्हाला नंतर करते फोन. नाही जरा ऐका
कामासाठी बाहेर आले मी. हा चला ठेवते. जान्हवी आता तू. हो 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 हो. मी काय बोलू, मला माझ्याच भाग्याचा हेवा वाटतोय. म्हणजे एवढी सगळी माणसं माझ्या बाळासाठी असणार आहेत. आणि मी काही श्रीपेक्षा सरस वगैरे नाही आहे, उलट तोच माझ्यापेक्षा कितीतरी पटीने सरस आहे. खरंच म्हणजे कितीतरी नाजूक आणि अवघड प्रसंग ना श्री खूप सहज हाताळतो. मी तर अडतच बसते.